2019 मधील सत्ता नाट्यादरम्यानचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. यात खरंच भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला होता का? दिला होता तर तो शब्द पाळला का नाही? दिला नसेल तर उद्धव ठाकरेंनी एवढं का ताणून धरलं? खरंच शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याची तयारी होती का? आणि होती तर मग माघार का घेतली? याशिवाय अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीला पवारांचाच आशीर्वाद होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनता ही मागच्या 5 वर्षांपासून शोधत आहे. यापैकीच आणखीन काही प्रश्न म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण अचानक उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी कसे आले? उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं का? त्यांचा शिंदेंच्या नावाला विरोध होता का? शिवाय शरद पवार यांनी शिंदेंना थांबून ठाकरेंना पुढे का आणलं? याही प्रश्नांचा उहापोह होणं बाकी आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चाच महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली नव्हती असा दावा करत शरद पवारांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. तर पवारांच्या या दाव्याने उद्धव ठाकरे जाहीररित्या विलन बनले असल्याचं बोललं जाते. नेमके काय आहेत हेच दावे आणि प्रतिदावे? याशिवाय शिंदे मुख्यमंत्रीपदी कुणाला नको होते? पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा आपल्याला मुख्यमंत्री होण्यात अजिबात इंटरेस्ट नाही असं सांगितलं. पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे अन्य नेते असतील, यांनी कायमच उद्धव ठाकरे यांनाच स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यांचं तसं प्लॅनिंग आधीच ठरलं होतं, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला असा दावा केलाय. शिंदेही कधी कधी हीच रीग ओढताना दिसून येतात. कधी कधी एकनाथ शिंदे हे ज्युनियर असल्याने काँग्रेस आणि शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असा दावाही केला जातो. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी विरोध केल्याचं शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून सांगितलं जातं. पण याच बाबतीत आता शरद पवारांनी लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केले. या मुलाखतीत पवार म्हणालेत की 2019 साली महाविकास आघाडीच्या प्रयोगात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव हे आमच्यापर्यंत आलंच नाही. आमच्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं असा प्रश्न आला तेव्हा संपूर्ण बैठकीत शांतता होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. तेव्हा मी त्यांचा हात धरला आणि उंचावून वर केला, म्हटलं ठाकरे नेतृत्व करतील. त्यावर सर्वांनीच टाळ्या वाजवून दादही दिली. तेव्हा शिंदेंचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेत त्यांच्या नावाबाबत अंतर्गत चर्चा झाली होती, मात्र याची माहिती आम्हाला नंतर मिळाली. त्यांच्या नावाला आमचीही काहीच हरकत नव्हती, मात्र शिवसेनेनेच त्याबाबत पुढाकार घेतला नाही असा दावा पवारांनी केलाय. तर पवारांच्या या दाव्याला कॉर्नर करण्यासाठी संजय राऊत यांनी हे प्रकरण भाजप आणि अजित पवार यांच्या गोटात ढकलून दिलंय. 2019 मध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र होण्यापूर्वी भाजपच्या वरिष्ठांनी जे आता मंत्रिमंडळात आहेत त्यांनी निरोप पाठवला. दिल्लीचा निर्णय काय होईल ते होईल, पण आम्हाला मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे चालणार नाहीत. फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची हीच भूमिका होती असा दावा संजय राऊतांनी केला. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर नको अशी भूमिका अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनीही घेतली होती. आम्ही सिनियर असून ज्युनियरच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती असा गौप्यस्फोट सुद्धा राऊतांनी केलाय. मात्र आता एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत, तर पवारांनी एकनाथ शिंदेंचं नावच आलं नसल्याचं सांगून ठाकरेंना संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यांनीच शिंदेपासून मुख्यमंत्री पदाची संधी हिरावून घेतली का असा सवालही आता विचारला जातोय. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संबंधीचं अधिक वाचन करण्यासाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.